तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण करायचे, गाडी घ्यायची आणि हो त्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसे ही नाही, चिंता सोडा, हे सर्व काही शक्य होऊ शकते ते म्हणजे MK ऑटो कन्सल्टन्सी विटा मध्ये। आमच्याकडे सर्व कंपन्यांचे चार चाकी वाहने तुमच्या बजेटनुसार उपलब्ध, कोणत्याही गाडीमध्ये कमीत कमी डाऊन पेमेंट, कमी कागदपत्रात कर्ज उपलब्ध, तसेच इंजिनला मिळणार 3 महिन्यांची गॅरंटी, नियम व अटी लागू, गाडी खरेदीनंतर 1 सर्व्हिसिंग फ्री। संपर्क नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जत तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल बालविवाह प्रतिबंधक कायदा कलमानुसार पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने पती, सासू, सासरे, आई वडिलांसह 5 जणांविरोधात जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी संशयित आरोपी अक्षय हनुमंत पाटील, कविता हनुमंत पाटील, हनुमंत पाटील तिघेही राहणार बाज, सुनीता विठ्ठल डोबाळे राहणार लोणार तालुका कवटे महंकाळ यांच्या विरुद्ध बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व बालविवाह प्रतिबंधक कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित अल्पवयीन मुलीने एका अपत्याला उपजिल्हा रुग्णालय कवटे महंकाळ येथे जन्म दिल्याने ही घटना उघडकीस आली। सुरुवातीस वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबतची माहिती पोलिसात दिली, त्यानंतर अल्पवयीन मुलीने स्वतःहून पोलिसात फिर्याद दिल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील पश्चिम भागात एका गावातील तरुण अक्षय पाटील याने एका अल्पवयीन मुलीशी 1 वर्षापूर्वी विवाह केला होता। संबंधित अल्पवयीन मुलीने एका अपत्यास जन्म दिला। याबाबत आरोग्य विभागाने जबाब घेऊन पोलिसात माहिती दिली। पतीने अल्पवयीन मुलीशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवणे कायदेशीर गुन्हा आहे। मुलगी अल्पवयीन असताना देखील सासू, सासरे, आई वडील यांनी विवाह लावून दिल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची घटना जत पोलिसात नोंद असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट्स 7 स्टार न्यूज,